ओम नमो नारायणाय श्री स्वामी समर्थ। आज आपण योग सद्गुरु विचारधारामध्ये पाहायचं आहे बेस्ट फ्रेंड की सोलमेट। ओम नमो नारायणाय श्री स्वामी समर्थ। आज आपण योग सद्गुरु विचारधारामध्ये पाहायचं आहे बेस्ट फ्रेंड की सोलमेट। मुला मुलींनो, विचार करा की आयुष्यात तुम्हाला बेस्ट फ्रेंड हवाय की सोलमेट। आत्ताच ठरवा आणि जाणून घ्या दोघांमध्ये काय फरक असतो। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आत्ताच्या मॉडर्न जमान्यात प्रत्येक व्यक्ती आपल्या जोडीदाराला वेगवेगळा डावाळी हाक मारतात। याच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जीवनसाथी किंवा लव पार्टनरचा नंबर जो आहे म्हणजे मोबाईलमध्ये वेगळ्या नावाने सेव करतात। तुम्हाला अनुभव असेल, जसे लाईफलाईन, लव लाईन, अशा प्रकारचे तुम्ही तुमच्या जीवनसाथीला किंवा तिच्या नावासाठी सोलमेट शब्दसुद्धा वापरू शकतात। आत्ता सोलमेट म्हणजे काय? जसा व्यक्ती जो प्रत्येक स्थितीमध्ये प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असतो आणि प्रत्येक संकटामध्ये तुम्हाला साथ देतो, त्यालाच म्हणजे माझ्या अनुभवातून सांगतोय, त्यालाच आपण सोलमेट असं म्हटलं जातं का म्हणू शकता। सोलमेट हे खूप चांगले नाव आहे। सोलमेटचा मराठीत अर्थ जोडीदार, म्हणजेच जो जोडीदार जीवापेक्षा प्रिय असा असतो तो जोडीदार, म्हणजेच थोडक्यात सोलमेट। बघा कसा वाटतो अर्थ, तुमच्या लक्षात येईल की सोलमेटचा अर्थ असा व्यक्ती ज्याच्यासोबत तुमचे नाते खूप चांगले आणि पक्के आहे। सोलमेट असा व्यक्ती असतो की जो तुमच्या जीवनसाथी पती किंवा पत्नी किंवा तुमच्या जवळील मित्र कोणीही व्यक्ती असू दे, कोणीही व्यक्ती असू शकतो। सोलमेट या शब्दाचा अर्थच हा आहे की मुळातच हा शब्द किंवा अधिकतर या शब्दाचा वापर आपल्या सर्वात प्राणप्रिय, स्वतःपेक्षा अधिक ज्याच्यावर विश्वास असतो अशा प्रिय जोडीदारासाठी सोलमेट या शब्दाचा उपयोग केला जातो। सोलमेट तुमच्यासोबत कोणत्याही नात्यात असू शकतो। मला सांगा, काय फक्त पती पत्नी नातेवाईक बेस्ट फ्रेंडच एकच चांगला मित्रच सोलमेट असू शकतो का? यातला फरक थोडासा मी सांगतो तुम्हाला। बघा, सोलमेट आणि बेस्ट फ्रेंडमध्ये काय फरक आहे माझ्या अनुभवातून तुम्हाला माहिती देतो। दोन फ्रेंड जे दोन बेस्ट फ्रेंडमध्ये नेहमीच ही अट असते की जर तुम्हाला दोन बेस्ट फ्रेंडमध्ये नेहमीच अट असते म्हणजे की जर तुम्हाला मी आवडत नसेल तर तुम्ही मला सोडून जाऊ शकता। तर सोलमेटसोबत तुम्ही समस्या किंवा मतभेद असूनही घनिष्ठपणे जोडलेले नाते राहतात आणि तुमच्यामध्ये संबंध तुटण्यासारखी परिस्थिती कधीच येत नाही। खरा मित्र तुम्हाला दोषासह स्वीकारतो आणि विश्वास ठेवतो की तुम्ही जसे आहात तसे तुम्ही त्याचे चांगले मित्र आहात। तर सोलमेट तुमच्या चुका दूर करण्याचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचा आणि तुम्हाला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न करत राहतो। बघा, एखाद्याचा खरा मित्र होण्यासाठी काही महिने आणि काही वर्षे लागतात। तुम्ही पहिल्यांदा एकत्र केवळ वेळ घालवता आणि कालांतराने तुमची मैत्री अधिक घट्ट होते। तर सोलमेट सोबत तुमचं नातं आपोआप तयार होतं
त्याचा सहवास तुम्हाला हवा हवा असा वाटू लागतो। हे नातं इतकं खोल आहे की त्याशिवाय कोणतीही कामं पूर्ण होणे अशक्य वाटतं। खरा सोलमेट तुम्हाला तुमच्यापेक्षा तुमच्या चुका तुमच्यातील कमतरता अधिक जाणतो आणि तसेच तुम्हाला प्रेरणा देण्याचा मार्ग आणि तुमची ताकद ओळखतो। तर मित्र भूतकाळातील घटनांच्या आधारे तुम्हाला ओळखत असतो। सोलमेट हे फक्त तुमचे मित्र किंवा प्रेमीण असतात, ते तुम्हाला जीवनातील काही धडे शिकवण्यासाठी आणि तुम्हाला पुढे जाण्यास किंवा काहीतरी महत्त्वाचे शिकण्यास बदल करण्यासाठी तुमच्या आयुष्यात येतात। सोलमेट हा आरशासारखा असतो जो आपल्याला आपल्यातले चांगले पाहण्यास मदत करतो। म्हणूनच माझ्या अनुभवातून मी शिकत असताना जे ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे, अनुभवातून मी नेहमीच सांगत असतो की आपल्या आयुष्यात सोलमेट आणि बेस्ट फ्रेंड याची वेगळी भूमिका असते। धन्यवाद।